अहमदपूर हे तालुक्याचे ठिकाण। येथे लोकसंख्येच्या मानाने तसेच वर्दळीच्या हिशोबाने गरजेपुरते ATM सध्या कार्यरत आहेत। यामध्ये जवळपास HDFC चे, SBI, SBH यांच्या संलग्न तसेच BOI चेही काही वकरंगी, MGB आणि इतर बँकेचे ATM देखील आहेत। प्रामुख्याने SBI चे ATM हे क्वचितच असून त्याची सध्या दयनीय अवस्था झाली आहे। सोबतच कॅशचा तुटवडा आणि दुर्गंधी ही पाहायला मिळते। शहरातील शबरी हॉटेलसमोर तसेच जाधव पेट्रोल पंप शेजारी घाटोड यांच्या कॉम्प्लेक्समध्ये असलेले हे SBI चे ATM आता दुर्गंधीयुक्त आढळून येत आहे। या ATM मध्ये सार्वजनिक मुतारीपेक्षाही गचाळ वास आणि जागोजागी गुटखा खाऊन थुंकलेले डाग आढळून येत आहेत। ATM मध्ये कोपऱ्या कोपऱ्यात जाळ्या आणि मशीनमधून निघालेल्या पावत्यांचा ढीग पाहायला मिळतोय। स्क्रीनवर धूळ आणि मळकटलेले डाग आढळून येत आहेत। या ATM मध्ये मशीन सुस्थितीत चालावी तसेच AC बसवलेला असतो त्याचा अभाव तसेच सिक्युरिटी गार्डचाही अभाव इथे दिसून येतोय। एकंदरीतच या सर्व बाबीवरून हे लक्षात येत आहे की ग्राहक वर्गाला आपलाच पैसा वेळेवर मिळवण्यासाठी दुर्गंधीयुक्त ठिकाणी लाईन लावून आरोग्य धोक्यात घालून थांबावं लागत आहे। बँकेकडून या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचंही जाणवत आहे। न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, अहमदपूर, लातूर।